नमस्कार. डाऊन मेमरी लेनेतला हा तिसरा भाग सिनेमाच्या दोन आठवणी मी शेअर करणार. मी सिनेमा काढल्याच्या नाही, त्या काढल्याच्या आठवणी मी माझ्या सिनेमाचे दिवस या मालिकेत शेअर केलेल्याच आहेत. आणि खूप 42 भागांची मालिका आपण बघितली असेल, ऐकली असेल आता. तर सिनेमा बघण्यातल्या दोन आठवणी माझ्या गंभीर आठवणी गमतीची लक्षात आहेत. कॉलेज जीवनात खूप दिवस पाहिले मी. पुण्यात आम्हा मित्रांची गँगच होती. मी श्रीराम गोपटे, बापू काळे आणि सिनेमा जाऊन बसायचो. आणि विशेषतः लॉ कॉलेजला मी जेव्हा पास झालो आणि सातारा प्रॅक्टिस करायला लागलो, त्यानंतर सातारहून मी एक्सटर्नली एमकॉमची परीक्षा द्यायला पुण्यात जात होते एक महिनाभर आधी, कारण काम इथलं खूप होतं म्हणून. आणि त्या काळात रोज सकाळी उठून लॉ कॉलेजची लायब्ररी परत यायचं, दामल्यांच्या खाण्यामध्ये जेवायचं आणि एक सिनेमा बघायचा डेक्कन रॉकेलला मॅटिनीला, आणि मग परत वापरायच्या लायब्ररी जाते संध्याकाळी 7:30 असं. तर रोजच डेक्कन रॉकेलला बदलता कार्यक्रम तेव्हा असायचं. आपलं आठवत असेल राज कपूर वीक, देवानंद वीक, दिलीप कुमार वीक वगैरे असं असायचं. त्यामुळं त्या डोअरकीपर इतका माहिती झाला डेक्कन रॉकेलचा की तिकीट काढलं तरी तो आपण तिकीट समोर धरलं तर म्हणा जाऊ बघू जाऊन द्यावं तुम्ही रोज येते जाऊ. पण तरी आम्ही तिकीट काढून रोज जात होतो. पण यापेक्षा वेगळी आठवण अशी आहे की पुढं सातारा आल्यानंतर तरी पुण्यात थांबलो मी तरी आम्ही मित्र सिनेमाला जायचो. असं एकदा अलंकार टॉकीजला, जेव्हा अलंकार टॉकीज नवीन सुरू झालं तर अलंकार नाव मला खात्रीशीर वाटत नाही, पण बहुतेक अलंकार किंवा वेगळं काही सोनमर्ग वगैरे असेल. टिम्बर मार्केटमध्ये नवीन टॉकीज सुरू झालं तर 7 ब्लॉकच्या पलीकडच्या बाजूला नवीनच टॉकीज आहे, त्याला काय सिनेमा घ्या आपण जाऊया म्हणून. आणि कुठला तरी नवीन सिनेमा लागला तर त्यामुळं आम्ही गेलो रात्री 9:30 हाऊसफुल झालेला, पण ब्लॅक तिकीटच चालू होतं. मात्र आम्ही दोघंजण होतो मेन गोप्ते होते, ती काय म्हणजे ब्लॅक तर ब्लॅक, ते म्हणे 5 रुपये तिकीट 7 रुपये वगैरे काहीतरी. तर म्हणजे ठीक आहे चला घेऊ टाकूया ना. म्हणून आम्ही दोघांनी तिकीट घ्या, 5 नाही वाटत 10 रुपये तिकीट 14 रुपये किंवा असं काहीतरी होतं. पण ते सुट्टे पैसे नव्हते. मग 20 रुपये त्या तिकीट विकण्याला दिले. म्हणलं अरे वरचे सुट्टे परत दे, म्हणलं माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. पण मग म्हणलं मग काय करूया, तुम्हाला असं करा 10-20 रुपये मला द्या, 8 रुपये इंटरवलला द्या. ते कमाल आहे म्हणलं, तर ब्लॅकचा हा व्यवहार, इंटरवलला कोण कोणाला भेटणार काय करणार. म्हणलं ठीक आहे, आम्ही आपल्या ते 20 रुपये दिले, 8 रुपये शिल्लक ठेवले, सिनेमाला जाऊन बसलो. इंटरवल झाला, इंटरवलला तो माणूस बरोबर आला आम्ही ज्या खुर्च्यावर बसलो होतो, आणि ते बरोबर म्हणला साहेब 2 रुपये सुट्टे आता 10 ची 2 द्या मला. तिथे मग त्याला विचारलं अरे बाबा पैसे तर तुला मी देणार होतो काय प्रश्न नाही, पण समजा दिले नसतं तू काय केलं असतंस, ह्या सगळ्या लोक गर्दीच्या ओढण्यामध्ये तू आम्हाला कसं ओळखलं असतंस. तुम्हाला साहेब असं आहे ना, तुम्हाला दिलेली तिकीट कुठल्या रांगेतली कुठल्या नंबरची मला माहीत होतं ना, त्यामुळे इंटरव्ह्यूला मी तुम्हाला बरोबर गाठू शकत होतो ना. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की ते एवढंच एक 17-18 वर्षाचं पोरगं, पण व्यवहार ज्ञान त्याला इतकं अचूक होतं. म्हणजे मला ते एकदम आठवण झाली. ते पुढे दिवार चित्रपटातली की तो अमिताभ बच्चन म्हणतो ना की बरोबर आम्ही ओळखतो माणसं कसं आहे ते पॉलिश करायचं बात केवळ पैसे आज बी नाही उठाते तसं. त्या पोराचं मला फार आश्चर्य वाटलं की काय काय गणित तर व्यवसायाची असतात या माणसांची. असाही दुसरा प्रसंग कॉलेज जीवनातला झाला. तेव्हा आम्ही निशांत टॉकीजला कुठेतरी सिनेमा बघायला गेलो, शेख मुख्तारचा सिनेमा बघायला गेलो मुद्दाम. मी मारामारी अमुक टमुक असं असायचं आणि हौस नाही त्या प्रत्येक सिनेमातला सीनवर काही डायलॉग आला की आपल्या कॉमेंटवर टाकायचं. आम्ही सिनेमा गेलो, सिनेमा होता निशांत टॉकीजला. निशांत टॉकीज ज्याला माहिती होईल पुण्याची, आता ऐका नाही मलाही माहिती टॉकी, पण कॅम्प आणि पुण्या सीमारेषेवरती आणि तसं थोडं वेगळ्या वस्तीतलं टॉकीज होते, म्हणजे रेषावस्ती वगैरे नाही पण दादागिरी आहे, गुंडगिरी या सगळ्या एरियात ते टॉकीज होते. तर आम्ही 4-5 मित्र गेलो, बसलो सिनेमाला, सिनेमा सुरू झाला. पण सगळ्यांना आम्हाला हौस जाणती ना, काही डायलॉग झाला की आपला त्याच्यावरती लगेच कॉमेंट टाकायची. आणि सुरू झालं इकडं सिनेमातला डायलॉग, इकडं आमच्या कॉमेंट. गर्दी पेताचीच होती पण तरी गर्दी होती. आणि आम्ही कॉमेंट टाकली
की आपोआप तो सिनेमाचा जरा इंटरेस्टिंग बघायचं आहे त्याचा प्रसंग व्हायचा. तर आमच्या मागं मागच्या बाजूला खुर्चना अंधार होता मागे बसलो पण कळतो तो मागणं कोणतरी म्हणलं अरे हे बस करो हे बीच में क्यों बोल रहे हो. मस्ती असती तरुणपणा म्हणलं क्यों क्या हो आप पिक्चर देखो आप क्यों इधर ध्यान दे रहे. आमच्या कॉमेंट्स चालूच राहिल्या होता होता ह्या कॉमेंट चालू राहिल्या मागणं ते सांगणं झालं आणि हे आम्ही काही दाद दिली नाही आणि होता होता इंटरव्हल आला. इंटरव्हलला जेव्हा लाईट लागल्या मागं बघितलं तर मागं अर्धानाचे तीन चार पोरं भेटलेले खऱ्या तुम्हाला आठवलेलं चायला म्हणलं आता बोलते की हाणामारीची वेळ येणार आणि हाणामारीची आपण यांना पुरे पडणार नाही निश्चित. म्हणून आता काय एकच पर्याय आहे की आपणच आक्रमक पवित्रा घ्यायचा ते काही बोलायच्या आधी. तो बाहेर पडता पडता त्यातल्या एकाला मी म्हणलं क्यू बहुत बोल रहे थे भाई आपको क्या तकलीफ जाम बोल रहे तो आप सिनेमा देखो. मग तो सुदैव असं की त्यांनी ते त्या स्पिरिटमध्ये घेतलं तर नाही द्यायचे आप ज्यादा मत बोलिये आमको डिस्टर्ब हो रहा है वगैरे वगैरे आणि ती पोरं निघून दिली. समजा जर उलटा प्रसंग आला असता तर बहुतेक आम्ही हातपाय मी सुधवून किंवा मार खाऊनच बाहेर पडलो असतो असं मला वाटतं. पण ती वेळ निभावली पण सिनेमा बघायचे होत असे एक सातारच्या शाहू कलामंदिरच्या आठवणी तर खूप आहेत. काही तेव्हा नाव नव्हतं म्हणजे सिनेमा वगैरे काढत नव्हतो भेटतील मी तरुणच वय होतं ना आणि तेव्हा चित्रटाकीला सिनेमा लागायला आणि गर्दी खूप असायची आणि तेव्हा सुद्धा मग एकच तिकीट आणि ते भारी असायची पंढरपूरला जी भारी असते ना ती थेटरच्या भारी असायची आणि मग तिकीट काढायचं कसं काढायचं तर कोणतरी ओळखायला त्याला सांगायचं मग तो वरनं जायचा रांग लागलेली असेल त्यावरनं तो उडी मारून जायचा. तर आमचा एक मित्र होता तो संतोषमध्ये भेटत होता आणि तो दिसला त्याला आम्ही ते पिक्चरला गेलो तर तो म्हणला की काय पाहिजे तिकीट पाहिजे थांबा म्हणून आणतो आत्ता तिने शर्ट काढून आमच्या हातात दिला आणि तो लिटरली वरनं सुकवण्यासाठी उडी मारून गेला खिडकीला हात घातला पैसे दिले आणि तिकीट घेऊन आला. फार गमतीशीर गोष्ट आहे असंच एक चित्रटाकीचा प्रसंग आहे. थोडा वायात पण असा तेव्हाच बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालो होतो. सिनेमा कुठला होता मला आत्ता नक्की आठवतो मग कोणत्याही चांगला सिनेमा लागला होता मॅटिनीला हम दोनों असेल होते आणि बघायला तर तिकीट मिळालं नाही मीन बायको दोघी गेलो होतो ओळखीचे कोण दिसे ना मॅनेजरला भेटायचं तोच हाऊसफुल आहे काय तिकीट नाही संताप झाला काय करायचं. दुसऱ्या दिवशी नाही तो सिनेमा गेला आणि दुसऱ्या कुठल्याही सिनेमा लागला चांगल्यापैकी तेव्हा त्यांनी ॲडव्हान्स बुकिंग सुरू केलं चित्रपटातून अख्खी बाल्कनी बुक केली मी 100 सीट होत्या आणि ओळीनं सगळे मित्र बोलवले सगळ्यांना तिकीट दिलं आणि अख्खी बाल्कनी आमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी नातेवाईकांनी सिनेमा बघितला. थोडंसं ते काय म्हणतो डोकं फिरल्याचं लक्षण असतं किंवा एखादी सणक गेल्यासारखं पण एक लक्षात आलं की हा एक वेगळा आनंद आहे की सगळ्यांनी बघणं. मग पुढं जयविजय टॉकीजला आवर्जून सगळ्या मित्रपरिवार बोलून आम्ही प्रेमानं असा सिनेमा एक दाखवायला मनात होते. सिनेमा हे सगळ्या किस्से घडताना सिनेमा करीन असं काही डोक्यात होतं पण करीन असं वाटत नव्हतं. पण पुढं प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरलो आणि 5 सिनेमे केले वगैरे तो भाग वेगळा पण प्रेक्षक म्हणून ह्या ज्या मजा आहेत त्या वेगळ्याच होत्या. म्हणजे अगदी लहानपणची आठवण आता सहज निघाल्या म्हणून सांगतो की नरवीर तांबे सिनेमा आम्हाला शाळेतनं कुठला तरी दाखवला होता सगळे पोरं नेऊन आणि गर्दी इतकी झाली की काही पडद्याच्या मागं मुलं बसवली ती त्यामुळे मागं बसवलेल्या मुलांना तानाही डाव्या तान तलवारबाजी करताना दिसत होता आम्हाला इकडनं समोर बसल्याला नीट दिसत होता. हे सगळे प्रेक्षक म्हणून फार गमतीचे अनुभव होते आणि त्यातनंही आपलं आनंद घेत जातो आपण ही काही शिकत जातो असे गमतीचे सिनेमाचे अनुभव पण सिनेमा बनवण्यातले नाही तर सिनेमा पाहण्यातले. असो आज तिथं थांबूया. आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. आता उद्या पुन्हा पुढचा वेगळा भाग काहीतरी परत अशीच वेगळी आठवण भलीबुरी काहीतरी मजेशीर किंवा कदाचित आपला माझाच गाढवपणा सांगायचं सुद्धा असू शकेल माहीत नाही तेव्हा सुचेल ते. तोपर्यंत नमस्कार.